ग्रामविकास आणि महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडेंवर घोटाळ्याचे आरोप होत असताना त्यांच्या परळी मतदारसंघातल्या अंगणवाड्यांचं विदारक असं चित्र समोर आलंय. पोहनेर या खासदार प्रीतम मुंडेंनी दत्तक घेतलेल्या गावात अंगणवाडीसाठी इमारतही नाही. सामाजिक सभागृहात अंगणवाडी भरवली जाते. गावातल्या आणखी 3 अंगणवाड्यांचीही हीच स्थिती आहे. या अंगणवाड्यांमध्ये चिक्की, बिस्किटं, प्रोटीन पावडर पोहोचली असली तरी वॉटर फिल्टर, स्टील ताटं, पुस्तकं अद्याप मिळालेली नाहीत. परळी मतदारसंघात 206 अंगणवाड्या आहेत. साहित्याची मागणी नोंदवली आहे पण अर्धही साहित्य अद्याप पोहोचलं नसल्याची वस्तुस्थिती आहे. शेंगदाणा चिक्की आली, बिस्किट आलेत, चटई आलेली आहे आणि वॉटर फिल्टर अगोदरचं आहे ते खराब झालेलं आहे, नवीन मागवलं आहे ते येणार आहे. स्टीलचे ताटं नाही आलेले, जुने आहेत. पवनेराची अंगणवाडी ही आदर्श असली पाहिजे, कारण मेन पॉईंट आमच्या अंगणवाडीसाठी इमारत नाही, शौचालय नाही, त्यानंतर आमच्या मुलांना खुर्च्या नाही आहेत, पाणी वॉटर फिल्टर नाही आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.